नमस्कार मिसोरा, आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून दाखवते। आणि त्यासाठी लागणारे साहित्य, चार साहित्यामध्ये घरामध्ये साहित्य साहित्य गरज नाही तुम्हाला बाहेरून आणायची काही। एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे, गुळ आहे एक वाटी, विलायचीचे दाणे 10 ते 15 असे दाणे काढून घेतलेले आहे। विलायची पावडर असेल तर टाका। 1.5 चमचा बडीशोप अख्खी घ्यायची आहे, बारीक करून टाकायची गरज नाही। आता पातेल ठेवलेलं आहे, 1 ग्लास पाणी टाकते मी। आता त्यामध्ये हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे। आणि याला गोड भज्जेसुद्धा बोलू शकतो आपण। आणि तुम्हाला या ठिकाणी गूळ वापरायचा नसेल तर साखरेचे पण बनवू शकता, साखरेचं पाणी करून घ्या अशा प्रकारेच। आता गॅस बंद करून टाकते, याचा काही पाक वगैरे काही बनवून घ्यायचा नाही। आता हे थंड करून घेते मी। आता एका बाऊलमध्ये हे गव्हाचं पीठ, आता त्यामध्ये हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। एकच वेळेस टाकायचं नाही। आता हे छान एकजीव करून घेते मी जसं लाग। आता हे बाकी राहिलेलं टाकून घेते मी। हे बघा, आता एवढ्या पाण्यामध्ये हे छान मिक्स होते, गाठी वगैरे आता हे पूर्ण फोडून घेते मी। एका लेवलने फिरून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला वाटलं पातळ झालेलं तर थोडंसं पीठ वाढवा। हे बघा, इथपर्यंत हे असं असू द्या। आता त्यामध्ये हे बडीशोप, विलायची, अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते मी। आता छान एकजीव करून घेते परत एक वेळेस। आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते। आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं पदार्थाला चव छान येते। आता माझ्याकडे थोडं हे शिल्लक राहिलेलं आहे, का घेतलं नाही हे पाणी, कारण या तळाला दगड वगैरे माती काही असतं गुळामध्ये, त्याच्यामुळं हे खालचं घेऊ नका शक्यतो आणि चाळूनच घ्या। 10 मिनटं झालेली आहे। आता त्यामध्ये खायचा चिमूटभर सोडा टाकते। हे बघा, मस्त झालेलं आहे। आता तेलामध्ये कसे टाकायचे ते सांगते, कारण थोडंसं अवघड जाते हे तेलामध्ये टाकायला। इथपर्यंत घ्या आणि हे असं सोडून द्यायचं, किंवा चमच्याने पण टाकू शकता, हे असे सोडून द्यायचे अशा प्रकारे। आता या ठिकाणी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, तेल छान गरम करून घेते मी। तेल गरम झालेलं आहे, आता हे गुलगुले टाकून घेते। एका वेळेस एकच टाका। आणि थोडीशी साईजला मोठे असले तरी चालतील, काही हरकत नाही। आता एखादा मिनिट हात नाही लावायचा आहे। आणि तळल्या गेले की आपोआप असे वर येत आहे। आता टर्न करते मी। आणि ब्राऊन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे आहे। आता हे झालेले आहेत, मी काढून घेते। हे बघा, आता या ठिकाणी तळून घेतलेले आहेत मी। आणि असा कलर दिसते म्हणजे करपले वगैरे काही नाही। आतून दाखवते मी, बघा किती छान जाळी पडलेली आहे, खूप छान लागतात, नक्की करून बघा। झटपट आणि पावसाळ्यामध्ये हे गुलगुले नक्की करून बघा। नक्कीच आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर। भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।